आज आपण आलेलो आहोत मानतोलीतील बिदाल या गावामध्ये. तर यांची ओळख करून देतो तुम्हाला. बिदाल गावामधील हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधले निलेश अडसूळ साहेब यांनी स्वतःचा व्यवसाय बघत डाळिंबेकडे कसं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यांचा माल किती रुपयाने गेलेला त्यांच्या तोंडून आपण थोडंसं ऐकूया. हा माल किती रुपयाने गेला आपला? हा माल 130 रुपये. आता निम्मा माल तुटल आणि नंतर निम्मा माल तुटल, असं किती टन माल तुटल जाईल असं वाटतं? 3.5 टन जाईल. हां, पुढच्या लॉटला 1 महिन्यात साधारण 4 टन जाईल. 2 टप्प्यात भाग आहे. आता 700 झाड आहेत का? 700 झाड. क्वालिटी वगैरे कसं वाटते तुम्हाला? क्वालिटी 1 नंबर आहे. आणि रोग कोणता वाटतो का तुमच्या बिदाल गावामध्ये? असं ऐकायला मिळतं की भरपूर असं डांबऱ्या कुजवा तेले आहे. आणि तुमच्याकडे मग कोणता रोग वाटते का माल? तसं तर काहीच दिसत नाही वाघावरती. माल तर तुटायला लागला. माल तर आता तुटायला आला ना आहे, कुठेही तुम्हाला काही दिसणार नाही. आणि मग पीक कसं तुम्ही जैविक वर बाग आणलेली आहे का कसं रासायनिक वगैरे वापरले काय केलं? दोन्ही साध्य केलं आहे, जैविक रासायनिक दोन्ही साध्य करून जास्त भर जैविक वरती दिलं आहे. त्याचं रिझल्ट चांगले आहेत त्याच्यापेक्षा. तुम्ही ह्या गोष्टीमध्ये समाधानी असं लक्षात येते? समाधान. शेतकऱ्यांचं मत येतं की डाळिंब माळाच्या कडे असल्यानंतर तेलकट येतं, डांबरे येतो, कुजवा येतो, असं तुम्हाला काय वाटतंय? अजिबात. लोकांचं असं गैरसमज वाटतं. चांगली बाग येते, काहीच वाटत नाही. आम्हाला तर आता ही 700 आणि खाली 700 झाड आहेत, दोन्ही मध्ये कुठे बरडकर यांचं मिळालं मार्गदर्शन आपण.